सांगली लोकसभा उमेदवारांचा नेमका गुंता काय, कुणाला मिळणार तिकीट, उत्सुकता शिगेला। 11वी 12वी सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा। इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, 3D ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, AC, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, स्टडी रूम, एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम व्हेरियस फील्ड्स, एज्युकेशनल टूर्स, एक्सक्लुसिव्ह वर्कशॉप्स फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, ऑलिम्पियाड एक्झाम, फाउंडेशन कोर्स, नीट, जेईई, सीईटी अशा एक्झाम्समध्ये अव्वल येणाऱ्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मिळते लाखो रुपयांची स्कॉलरशिप। आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा। लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू शकते, त्या अगोदरच सांगली जिल्ह्यात लोकसभेचं वातावरण तापल्याचं दिसून येत आहे। गावोगावी चौकांमध्ये सर्वत्र एकच विषय आहे, तो म्हणजे लोकसभा निवडणूक। गतवेळी झालेल्या 2019 लोकसभेचा विचार केला तर यंदा सारखा लोकसभेच्या उमेदवारीमध्ये महाविकास आघाडीकडून आणि महायुतीकडून मागील वेळी एवढा गुंता दिसत नव्हता। एवढा दोन्हीकडूनही उमेदवारी याद्या प्रसिद्ध झाल्या होत्या, मात्र यंदा महाविकास आघाडीकडून आणि महायुतीकडून महाराष्ट्रात लोकसभेसाठी एकही जागेवर उमेदवार निश्चित करण्यात आलेला नाही। सांगली लोकसभेचा विचार केला तर महायुतीकडून इथे चुरस बघायला मिळत आहे। भाजपकडून संजय पाटील यांची उमेदवारी पक्की समजली जात आहे असं कार्यकर्ते छाती ठोकपणे सांगत असले, तर तिकडे कडेगाव मध्ये पृथ्वीराज देशमुख यांचे कार्यकर्ते देखील यंदा उमेदवारी आम्हालाच मिळणार असं सांगत आहे आणि भाजपकडून यात कोणतीही बातमी लीक झालेली नाहीये, यामुळे अजूनच संभ्रम वाढत आहे। तर दुसरीकडे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी लोकसभा उमेदवारीसाठी सगळ्याच पक्षांशी चर्चा सुरू ठेवल्या होत्या, त्या वंचित पर्यंत येऊन थांबल्या देखील होत्या, मात्र आज चंद्रहार पाटील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात मातोश्रीवर प्रवेश करणार आहेत। त्यांच्या या पक्ष प्रवेशामुळे सांगलीची जागा शिवसेनेला सुटणार काय असा देखील आता प्रश्न उद्भवत आहे, आणि जर सांगलीची जागा शिवसेनेला सुटली तर मग चंद्रहार पाटील हे विधानसभेला उतरणार काय हा देखील प्रश्न गुलदस्त्यात आहे। तर तिकडे विशाल पाटील यांनी जिल्ह्याचे काँग्रेस नेते विश्वजित कदम यांच्याकडे मुंबईला काँग्रेसकडून उमेदवारीसाठी थळ ठोकला आहे। तसेच असे देखील सांगितले जात आहे की विश्वजित कदम यांनी देखील गेल्या 4 दिवसांपासून सांगलीची जागा ही काँग्रेसच लढवणार आहे आणि या जागेसाठी विशाल पाटील हे दावेदार असल्याचं गेल्या 4 दिवसांपासून प्रसार माध्यमांमध्ये सांगितलं जात आहे। जर ही जागा शिवसेनेला मिळाली तर मागील प्रमाणे यावेळी देखील काँग्रेसचे चिटणं गोठणार का, सांगली काँग्रेसवर अन्याय होणार का, हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल। इथे नेत्यांनाच आपल्या उमेदवारीबाबत अजून स्पष्टता नसल्यामुळे कार्यकर्त्यांचा तर विषयच नाही, पण गावोगावी मात्र लोक आपल्या उमेदवाराला कशी लोकसभेची उमेदवारी मिळणार हे छाती ठोकपणे सांगताना दिसत आहे। पण हे राजकारण आहे, इथं धक्कातंत्र प्रभावी असतं। ऐनवेळी पडद्यामागून नेते एकमेकांचा काटा काढण्यासाठी आपली अदृश्य शक्ती वापरत असतात हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे, त्यामुळे अजूनही सांगलीच्या लोकसभेच्या जागेबाबत सर्वच पक्षात किंवा कार्यकर्त्यांच्यात संभ्रम आहे। संकेत पाटील, तासगाव।